मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर हे थेट न्यूज 18 लोकमतशी जोडले जात आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मराठा आरक्षण हा राज्यामध्ये कोरोनाच्या संक्रमणापेक्षाही अधिक महत्त्वाचा विषय आहे. संपूर्ण राजकारण मराठा आरक्षणाभोवती फिरतं आहे आणि अशा वेळेस पुरुषोत्तम खेडेकर यांची भूमिका काय, त्यांचं मत काय हे जाणून आपल्याला घ्यायला मिळतं आहे. पुरुषोत्तम खेडेकरजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. जय जाऊ, मी पुरुषोत्तम खेडेकर आपला आभारी आहे. जी, सध्या मराठा आरक्षणावरून जो संपूर्ण वाद सुरू आहे, न्यायालयीन लढाई सुरू आहे, त्याबाबत तुमची भूमिका काय? आमची भूमिका आशुतोष, गेले 30 वर्ष एकच आहे की मराठा समाजाचा सरसकट समावेश राज्यामध्ये असलेल्या ओबीसी जो काही कोटा आहे 32% त्यामध्येच करावा. बर, तशा पद्धतीचे अहवाल पूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाने जे काही दिलेले आहेत ते जरी सकारात्मक होते तरी काही कारणाने दिल्या गेलं नाही. परंतु आता नवीन जो अहवाल आलेला आहे जस्टिस एम जी गायकवाड यांचा, तो पूर्णपणे मराठा सेवा संघाला अपेक्षित असलेल्या ओबीसी समावेशासाठी पोषक आहे आणि त्यामुळे त्याचा आदर व्हावा अशी आमची आजही भावना आहे. जो मुळात जो अहवाल आणि सर्वेक्षण केलं गेलं त्याबाबत देखील आक्षेप होते, त्याबाबत काय सांगाल? आक्षेप तर कशावरही असू शकतो, आक्षेपाचा प्रश्न कुठे येतो? प्रश्न असा आहे की आयोग संवैधानिक आहे, आयोगाला दिलेली जी काही मार्गदर्शक तत्व सर्वोच्च न्यायालयाने आहे त्या आधारावर त्यांनी वैज्ञानिक सायंटिफिक ज्याला म्हणतो ते सर्वे केलेलं आहे आणि क्वांटिफायबल डाटा सगळी काही मांडणी केलेली आहे. यापूर्वीचे जर अहवाल बघितले तर मग बापट अहवालाचा जर आपण विषय घेतला तर बापट अहवालाचा पाहणी अहवाल 5-4-3 किंवा आपले सरळ सरळ मराठा समाजाला आरक्षण द्यावा अशा पाहणी अहवाल असताना मतदानाच्या माध्यमातून तो नाकारण्यात आला. त्यामुळे त्याबद्दलही आम्हाला खूप आक्षेप होता परंतु कोणी काही लक्ष दिलं नाही, हा महत्वाचा भाग आहे. प्रश्न असा आहे की या आयोगाने जे काही अंतिम रिकमेंडेशन दिलेलं आहे ते मान्य करायचं आणि ते केलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. बरं, आता जी न्यायालयीन लढाई सुरू आहे, आता खंडपीठापुढे विषय जातोय, आता आता काय होणार? नाही, आता काय व्हायचं तर आता सध्या जे काही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे ती 1 वर्षासाठी जरी वाटत असली तरी आज त्याचा अनिश्चित प्रकार आहे. परंतु महाराष्ट्र राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करून सध्याची जी काही स्थगिती आहे ती उठून घेण्यासाठी अर्ज केला पाहिजे एवढं त्यांच्या हाती आहे आणि तिथे जर व्यवस्थित मांडणी झाली तर सर्वोच्च न्यायालय दिलेली स्थगिती उठू शकतं एवढी आज अपेक्षा आहे. परंतु ते जे 12-13% आरक्षण आहे ते केवळ आणि केवळ राज्यापुरतं, राज्यातील शिक्षण आणि नोकरीपुरतं मर्यादित राहील. त्याला राज्याच्या बाहेर जे काही अखिल भारतीय पातळीवर मान्यता असणार नाही. परंतु ओबीसी मध्ये समावेश झाला तर आमच्या मुलांना जागतिक आपल्या राष्ट्रीय पातळीवर जाता येईल अशी आमची मानणं आहे. आता तुम्ही ओबीसीचा मुद्दा घेतलात, ओबीसी देखील हेच म्हणतात की आमचं आरक्षण अबाधित ठेवा आणि मराठ्याने आरक्षण मिळून दे. मुस्लिम आरक्षणाचा विषय एकीकडे सुरू आहे, ही सांगड कशी घालणार आपण? नाही, सांगड कसं होतं, संघटनांना काय वाटतं याच्यावर देश आणि सरकार चालत नाही. देश आणि सरकार चालण्यासाठी राज्यघटना आहे, संविधान आहे, काही एक कार्यप्रणाली आहे. आम्ही म्हणतो की जे जे ओबीसी आता अतिशय श्रीमंत मोठे झालेले आहेत त्यांना बाहेर काढा, हाई नियम कायदा आहे. त्यांचं म्हणणं काय आहे आणि आमचं म्हणणं काय आहे तर यापेक्षा सर्व राजकीय पक्षांनी जशी आता बैठक घेऊन ठरवलेलं आहे की मराठा समाज मागासलेला आहे आणि एकमेव कायदेशीर संवैधानिक जो आज उपाय उपलब्ध आहे तो एकच आहे की जस्टिस गायकवाड आयोगाचा मान ठेवणे आणि मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेणे. मग आयोगाची निर्मिती बंद केली पाहिजे, आपण तसं होणार नाही. बर, आता सरकारने जी बाजू मांडली त्या बाजूवरूनच राजकारण होतंय की सरकारने बाजू कमी मांडली का, पुरेशी कारणं त्याच्यामध्ये नीट मांडली, त्याची मांडणी नीट केली गेली नाही, किंवा वकिलांसंदर्भातला, महाअधिवक्तांसंदर्भातला, हे जे सगळं राजकारण चाललंय त्याबद्दल काय सांगाल? नाही, मी आपण आपण जसं सांगितलं ओबीसींचा विरोध आहे किंवा आयोगाच्या सर्वेक्षणासह
रिपोर्टला आक्षेप आहे, तसं याच्याबद्दल सुद्धा मतमतांतरे असू शकतात. समजा हाच सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो आम्हाला अपेक्षित असा लागला असता की लार्जर बेंचकडे ट्रान्सफर आणि असलेलं आरक्षण स्थगिती न देता चालू राहिलं असतं तर आम्ही कोणीही सरकारचे किंवा वकिलाचे अभिनंदन केले असते की नाही हा एक पुन्हा वादाचा मुद्दा आहे. त्यामुळे कोणी असं केलं नाही असं म्हणण्यात आता मला नाही वाटत काही अर्थ आहे. ही पूर्वीची बाब होती, हे होऊन गेलेलं आहे, आता पुढे एकच करता येऊ शकतं जे सर्वांनी एकत्र बसून पुन्हा सर्व वकिलांनी आपसात चर्चा करून मित्र व्हेनर्स असतील सरकार असेल यांनी जर ठरवलं तर पुन्हा सर्वोच्च न्यायालय पुनर्विचार करू शकतं जे थोडसं अवघड. बर, तीन महत्वाचे प्रश्न आहेत. एक तर ऑर्डिनन्स संदर्भातली भूमिका, दुसरी ऑर्डिनन्स संदर्भातली भूमिका, सारथी संदर्भातली भूमिका आणि आता पोलीस भरती, त्यावरती देखील मला विचारायचं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा, पुन्हा परत येतो. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय पुरुषोत्तम खेडेकरजी, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, थेट त्यांच्याशी चर्चा करतोय. सर, सारथीवरून वाद सुरू आहे. मराठा समाजाच्या मुलांसाठी, त्यांच्या शिष्यवृत्तीसाठी खास ही संस्था एक ऑटोनॉमस बॉडी बनली, पण त्या संस्थेवरून जे काही राजकारण सुरू आहे त्याबाबत काय सांगाल? मुळातच ते राजकारण थांबलं पाहिजे ही आमची सुरुवातीपासूनच भावना आहे. सारथीकडे जी काही जबाबदारी दिलेली आहे, सारथीचं जे काम आहे ते या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून आमच्या मराठा समाजालाही सांगू शकतो आणि इच्छितो की ती केवळ एकतर्फी सरकारची जबाबदारी नाही, ती आमची समाजाची सुद्धा जबाबदारी आहे. बार्टीमध्ये जसं मागासवर्गीय मुलं मुली विद्यार्थी विचारवंत शिक्षक अभ्यासक तज्ज्ञ विचारवंत जातात, तसे तिथे आम्ही जाऊन काही आमचा तिथे सहभाग देणं गरजेचं आहे, आमचा तिथे दबाव असणं गरजेचं आहे. जर तसं असलं तरच ते शक्य आहे. दुसरं असं की त्या सारथीचं काम पुढे जाण्यासाठी एक निधीची आवश्यकता आहे. केवळ एक संस्था निर्माण करून चालत नाही, तर त्याच्यासाठी लागणारं स्ट्रक्चर निर्माण करण्यामध्ये बराचसा वेळ गेला. आता तिथे बऱ्यापैकी काही लोक आलेले आहेत, त्यांना जर भरपूर निधी उपलब्ध करून दिला तर मागच्या एक महिनाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या सोबत एक जी बैठक झालेली होती त्याच्यामध्ये सारथीला सविस्तरपणे सशक्त करणे आणि किमान पुढच्या 10 ते 20 वर्षाचा काही कार्यक्रम आखणे बरोबर आहे. पण जेव्हा प्रशासक नेमला गेला त्या मागची पार्श्वभूमी होती की प्रशासकीय कामांवरच खर्च झाला असे आरोप झाले. एका अधिकाऱ्याच्या पगारांवर लाखोंची उधळपट्टी झाली, वाहनं घेतली, अनेक खर्चिक वाहनांची खरेदी झाली. अशा प्रकारे जर 80% खर्च जर मुलांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींवर खर्च झाला तर त्यावर ऑब्जेक्शन आलं आणि म्हणून हे सगळे आरोप झाले. आता अजित पवारांचं नाव पुढे येते, वडेट्टीवारांकडे जबाबदारी होती, काय नक्की हवंय आपल्याला? नाही, जे झालेलं आहे, जो काही खर्च झालेला आहे तो प्रत्येक वेळेस हा वाद आपल्याला निर्माण करता येऊ शकतो की योग्य की अयोग्य. जो झालेला आहे तो झाला. आता अजित पवारांनी, त्यांच्याकडे फायनान्स डिपार्टमेंट सुद्धा आहे, तसे ते अत्यंत चांगले प्रशासक आहेत, कुशल अभ्यासक आहेत, त्यांना एक दिशा आहे आणि त्यांनी काय करावं काय नाही याच्यासाठी माजी मुख्य सचिव अजित निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली MPSCचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे यांची एक समिती नेमलेली आहे. त्यांनी काही त्यांना आढावा दिलेला आहे. मराठा सेवा संघाला त्यांनी काही विचारलं होतं ते सुद्धा आम्ही त्यांना गंगाधर बनबरे यांचे जाऊन त्यांना सविस्तर माहिती दिलेली आहे. आता फक्त त्यांना सविस्तर निधी उपलब्ध करून देणे, मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि कार्यक्रम देणे. सध्या किमान निवडलेल्या मुला मुलींचा, आता पुन्हा या नवीन आरक्षणाला बाजूला ठेवून, सारथीच्या माध्यमातून 1,000-2,000 कोटी रुपये जर त्यांनी दिले तर किमान एक आर्थिक समस्या कमी होऊ शकते, एवढी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो. नक्कीच आपला कार्यक्रम सरकारपर्यंत पोहोचतोय, आपली भूमिका पोहोचतीये. दुसरा एक महत्वाचा विषय, आता पोलिसांची मेगा भरती करणार म्हणून जेव्हा जाहीर झालं, राज्यभर आंदोलनं होत आहेत की ही भरती थांबवा कारण याचा लाभ मराठा समाजाला मिळणार नाही, त्याबाबत तुमची भूमिका काय? खरं म्हणजे सगळीकडे राज्यभरामध्ये एक आंदोलन पेटलेलं असताना आणि मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना सरकारच्या कदाचित हाताबाहेरच्या काही बाबी सोडून दिल्या
तर आता ही जी काही 12-13 हजार पोलीस भरती मेगा भरती करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे तर ती भरती त्यांनी जरूर करावी, परंतु सध्या स्थगिती द्यावी आणि निर्णय लागल्यानंतर कशा पद्धतीने मराठा मुलांना समाविष्ट करून देता येईल याचा काही निर्णय झाल्यानंतर ती करावी एवढीच आमची इच्छा आहे आणि विनंती आहे. म्हणजे निर्णय होईपर्यंत भरती करू नये? काही हरकत नाही, थांबलं तरी काही अर्जन्सी नाही त्याला, इतके दिवस गेले तसे. कारण की आता तुम्ही 12-13% जरी बाजूला काढून ठेवतो म्हणलं तरी ते एवढं सोपं नाही, कुठल्या नियमाने कुठल्या वगैरे वगैरे सगळ्या काही बाबी होतील. आणि जर पुन्हा त्या 1300-1400 जागा भरायच्या म्हणल्या तर केवळ मराठ्यांच्यासाठी म्हणून सहज भरता येईल असं ते होणार नाही. त्यामुळे त्याच्यावर एकच उपाय आहे की सध्या लांबणीवर टाकणे किंवा सर्वोच्च न्यायालयामधून आता मग आपण जो विषय घेतला तसा की असलेली जी सध्या स्थगिती आहे ती उठवून घेणे. बरं, एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न. या खरं म्हणजे लाखोच्या संख्येने मराठा समाजाने मोर्चे काढले, महाराष्ट्राने पाहिले अतिशय शांततापूर्ण पद्धतीने कायद्याचा आदर करून मोर्चे काढण्यात आले. आता अचानक अशी मागणी होते की ह्याचं एखाद्याने नेतृत्व करावं, उदयनराजेंकडे देखील नेतृत्व द्यावं, अशा प्रकारचाही विचार सुरू आहे. याबाबत तुम्ही काय सांगाल? त्याबद्दल मला काही बोलणं आवडणार नाही राजा. नेतृत्व कोणी करावं, काय करावं, मोर्चे कोणी काढावे हा मोर्चेकऱ्यांचा प्रश्न आहे. मी फक्त मराठा सेवा संघ आणि आमच्या भूमिकेबद्दल फार तर बोलू शकतो. पण खरंच या समाजाला अशा प्रकारे एका एकछत्री नेतृत्वाची गरज आहे का? कारण आधी तर गरज लागली नाही, मग आत्ता का लागते? आता समाजाला नेतृत्वाची गरज आहे का? तर यापूर्वी मराठा आरक्षणाचा जेव्हा जेव्हा विषय आला त्यावेळेस असं बोलल्या गेलं की प्रत्येक घरात एक एक छत्रपती आहेत, आम्हाला नेतृत्वाची गरज नाही, आम्ही मोठे मोठे लोक आहोत. प्रश्न कसा आहे की आज केवळ मोर्चे काढल्याने जर प्रश्न मिटले असते तर ते पदरात पडलं असतं. जोपर्यंत या देशाची राज्य घटना त्याच्यामध्ये असलेली जी काही संवैधानिक बाबी आहेत कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट होऊन जोपर्यंत या आरक्षणाची टक्केवारी नाचीपण आयोगाच्या सुचविल्यानुसार वाढविल्या जाणार नाही. खरं म्हणजे थोडसा बाजूला जरी गेला तरी इकॉनॉमिकली वीकर सेक्शन 10% अगदी बरोबर त्यावेळेस ऍड झालं, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली नाही. याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा स्वतःचा इंदिरा साहनी प्रकरणातील जो 50% कॅप लादलेला होता तो त्यांनीच ओलांडलेला आहे. म्हणजे वास्तविक इतर राज्यांना आणि केंद्र सरकारला पुन्हा 50% आता अडचण यायची गरज नाही असं माझं स्वतःच मत आहे. नक्कीच सगळ्या प्रश्नांना तुम्ही खरंच मनमोकळी उत्तर दिलीत, थेट भूमिकाही मांडलीत. न्यूज 18 लोकमतशी संवाद साधल्याबद्दल पुरुषोत्तम खेडेकरजी धन्यवाद. आणि न्यूज 18 लोकमतमध्ये आता वेळ झाली आहे या कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण ताज्या बातम्या आणि अपडेट घेऊन पुन्हा येतोय एक छोट्याशा ब्रेकनंतर.